आज जवळपास सोयाबीनले 120 दिवस झाले असं एकूण घ्या. यावर्षीच्या बियाण्यात फॉल्ट होता, काही काही झाडावर कोंब निघाले, काही काही झाडच नाही निघाले, निसर्गाचा साथ नाही. ओला सोयाबीन वावरात पडलाय. या साऱ्या गोष्टी असतील आता सामान्य शेतकऱ्याच्या घरात. भैये पराडी देखो, जवळपास माझी हाईट आहे 5.4 इंच, पराडीची हाईट आहे 6 फूट. पण हे पराडी महिने मी वावरत चाललो, रस्ता मले हा दुसऱ्याच्या बांधानं काटाकाटानं जा लागत. आता काही नाही भाई, माझा विचार केला की सगळेचे व्लॉग येऊन राहिले, एखादा कास्तकाराचा भी व्लॉग येऊ द्या म्हटलं तर होऊन घ्या. हे जे झाड आहे ना, सीताफळाचं झाड होय, हे बघा पहिले आम्ही बम खात जाऊ सीताफळ. सीताफळ असं आहे की जे झाडावर पिकत नाही त्यासाठी मेहनत लागते. एले ते चुना लावला जाते ह्या इथं, आणि एले त्या गव्हाच्या कणकीत टाका लागते. मग हे 5-6 दिवसानं निघालं म्हणजे निघत नाही, त्याच्यातून काळा लागते आणि मग त्याला दाबून पाहा लागते पिकलं काय. तर जर दबलं तर ते पिकलं आणि मग खायचं ते मस्त लागते. आता तुम्ही म्हणा डोकं कोण खाजून राहिले, मग म्हणते या बोलते म्हणते हे होऊन घ्या. ह्या इथून तर ह्या इथपर्यंत झेंडूचे झाड लावले होते मी दसऱ्याच्या कामात येईन बा म्हणून. पाण्याच्या ना रस्ता खराब होता म्हणून 1 महिना काही वावरात आलो नाही मी. एक झाड नाही ठेवलं, एक झाड. मुंबई इंडियन्सचं काम या वर्षी कसं आहे, सोयाबीन तूर सारखं आहे. सोयाबीन पिकलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही पिकलं तर तूर आहेस. टॉप ऑर्डर खेळलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही खेळले तर बॉलिंग ऑर्डर आहेस. RCBचं काम सोयाबीनचं माळं पेरल्यासारखं आहे, म्हणजे एबी दादा आणि विराट दादा खेळले तर ठीक आहे, नाही तर अख्खं सोयाबीन पाण्यात सडल्यासारखं काम आहे. आणि चेन्नईचं असं काम आहे, यावर्षी त्यानं काही पेरलंच नाही. भाई चाबी 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 हरपली.
एक्साइटमेंट लयच राहते आणि काय. वापस जा आता. पडली कुठं असं रस्त्यानेच गेलो म्हणून चालत मी. अर्धा किलोमीटर वापस यायला लागला. दिस इज अ खजाना प्रॉपर्टी वही नागपुरी.